नमस्कार, मी सिद्धी परब। वेलकम टू मधुरुची किचन। चला तर मग आज आपण पाहूया अजून एक नवीन रेसिपी। जर तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर हे लाल सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बाजूचं बेल आयकनसुद्धा दाबा, म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलवर त्याचं नोटिफिकेशन येईल। तर आजची रेसिपी आहे आषाढी एकादशी स्पेशल शेंगदाण्याची आमटी। यासाठी लागणारं साहित्य आहे एक मुठभर शेंगदाणे। हे शेंगदाणे मी भाजून त्याची सालं काढून घेतलेली आहेत। मग आपल्याला लागणार आहे 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1/2 इंच आल्याचा तुकडा, 1/2 वाटी ओल्या नारळाचं खोबरं, 1 मोठा चमचा जिरे, गार्निशिंगसाठी कोथिंबीर, 3 ते 4 कोकम, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, 1 छोटा चमचा साखर, 1 मोठा चमचा तेल आणि चवीनुसार मीठ। आता आपण एका मिक्सरच्या जारमध्ये मुठभर शेंगदाणे टाकूया। मग आलं हिरव्या मिरच्या, त्यानंतर ओल्या नारळाचं खोबरं, मग जिरे, यातलं थोडंसं जिरं मी फोडणीसाठी ठेवणार आहे, आणि थोडंसं मीठ टाकूया। आता आपण यात थोडंसं पाणी टाकूया आणि हे ग्राइंड करून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपली छानपैकी आमटीसाठी लागणारी पेस्ट इथे तयार झालेली आहे। आता आपण एका कढईत 1 मोठा चमचा तेल टाकूया, मग त्यात 7-8 कढीपत्त्याची पाने टाकूया, आणि त्यानंतर आपण जे मगाशी जिरे ठेवले होते ते जिरे आता यात टाकूया। आता आपलं जिरं तडतडलं आहे तर आपण यात शेंगदाण्याची पेस्ट टाकून घेऊया। आता आपण हे छानपैकी ढवळून घेऊया। आता आपण यात पाणी टाकून घेऊया। पाणी थोडं आपल्याला जास्तच टाकायचं आहे कारण नंतर ही आमटी शेंगदाणे असतात त्यामुळे ती घट्ट होते। आता आपण यात 3-4 कोकमा टाकून त्याला एक उकळी येऊ देऊया। आता आपल्या आमटीला छान उकळी आलेली आहे तर आपण यात 1 छोटा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ टाकूया। आता सर्वात शेवटी याला कोथिंबीरीने गार्निश करून घेऊया। अशा प्रकारे आपली झटपट होणारी आंबट, गोड आणि तिखट अशी एकादशी स्पेशल उपवासाची शेंगदाण्याची कढी तयार आहे। अशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि जर तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहिजे असतील तर माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका।